तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी असणार आहे त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे दरम्यान या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे जवळपास एक ते सव्वा लाख भाविक या काळात येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी म्हटलं आहे शिवाय यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे यावेळी काही भरारी पथक देखील नेमले जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे गणपतीपुळे येथे अंगारकी निमित्त बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी छोटे मोठे स्टॉल धारक येत असतात पण यावेळी मात्र त्यांना मंदिर परिसरात स्टॉल लावता येणार नसून स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन डोस झालेल्यांनाच प्राधान्य दिले जाईल असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे या जिथं जे भाविक येतील त्या भाविकांना आपण बाहेरून प्रसाद आणण्यास कंप्लीट मज्जाव केलेला आहे किंवा बाहेरचे प्रसाद वाटपसाठी जे स्टॉल असतात त्याच्यावरही आपण बंदी घातलेली आहे तसेच जे एंट्री पॉईंट आहेत गणपतीपुळ्याचे दोन एंट्री पॉईंट त्या एंट्री पॉईंटवर आपण कोविड तपासणीचे पण पथकं तिथं उभी केली आहेत तसेच भाविकांना दोन डोस घेऊन असलेले असतील तर प्राधान्य तर उत्तमच असेल सगळ्यांनी दोन डोस घेऊनच यावे तथापि जेही भाविक येतील त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क वापरणे आपण सर्वांना बंधनकारक केलेलं आहे एंट्री पॉईंटपासूनच त्यांनी मास्क वापरला किंवा नाही हे त्याची तपासणी केली जाईल तसेच समुद्रातले उदाहरण लक्षात घेता किंवा समुद्राचं नेचर बघितला भगेतला, बघितला असता आणि दरवर्षाच्या दुर्घटनांचा विचार करता यावर्षी आपण समुद्रात पोहण्यासाठी गणपतीपुळेच्या समुद्रात पोहण्यासाठी दोन दिवसाची संपूर्ण बंदी घातलेली आहे दोन डोस सी आपण लसीकरणाचं जे आपण रिझल्ट बघतोय ज्यांनी दोन डोस घेतलेत किंवा एक जरी डोस घेतला असता तरी त्यांना जो कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो किंवा लक्षणं कमी दिसतात आणि लवकरच रुग्ण बरा होतो किंवा किंबोना होतही नाही आहे त्यामुळे आपण राहिलेल्या जे आपले आता जवळपर्यंत दहा लाख आपले लस पहिला डोस पूर्ण झाला आहे आणि आपले पन्नास एक हजार डोस फक्त राहिलेले आहेत ते मी भाविकांना आणि सर्व रत्नागिरी वासियांना विनंती करेल की पहिला टप्पा आपण तीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करूया आणि दुसरा डोस जो आहे तो आपला चाळीस टक्क्यावर झालेला आहे तोही आपल्याला मोठ्या प्रमाणात आता ड्यू डेटप्रमाणे पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि गणपतीपुळेचं जे विशेषतः आहे तिथं जे दुकानदार असतील जे स्टॉल्स असतील त्यांनी शक्यतो के तो दोन डोस घेऊनच आपलं स्टॉलवर बसावे आता आणि जरी दोन डोस घेतले न नसतील एकच डोस घेतला असेल आणि दोन्ही डोस जरी घेतले असतील तरी मास्क वापरणं सगळ्यांनाच मात्र बंधनकारक आहे बाहेरचे म्हणजे फ्री फूड डिस्ट्रिब्युशनचे फ्री प्रसाद डिस्ट्रीब्युशनचे जे स्टॉल असतात दरवर्षी त्या ह्या वर्षी आपण ते अलावच केलेलं नाही आहेत बाहेरून कुठलाही प्रसाद आपण अलाव करत नाही करोना आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने हे भाविकांच्याही फायद्याचं आहे आणि जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याही फायद्याशीर आहे आणि एकूणच जिल्ह्याच्या फायद्याची गोष्ट आहे त्यामुळे आपण तिथं बाहेरचे फ्री प्रसाद वाटपाचे स्टॉल पूर्ण बंदी घातलेली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी